विभाजन समीकरणातील प्रत्येक पद हे अवयवाचा गुणाकार आहे उदाहरणार्थ या समीकरणामध्ये दोन एक्स वाय अधिक सात दोन एक्स वाय हे पद अवयव दोन आणि एक्स वाय ने तयार होते दोन एक्स वाय बरोबर दोन गुणिले एक्स गुणिले वाय दोन एक्स वाय हे दोन एक्स वायचे मुख्य अवयव आहेत बीजगणितीय समीकरणात आपण मूळ संख्येऐवजी अविभाज्य वापरतो आपण असे म्हणू शकतो दोन गुणिले एक्स गुणिले वाय हे दोन एक्स वायचे अविभाज्य रूप आहे हे समीकरण लक्षात घ्या पाच एक्स गुणिले एक्स अधिक दोन गुणिले एक्स अधिक सात हे त्याच्या अविभाज्य अवयवातील रूपात बीजगणितीय समीकरण लिहिण्याची पद्धत दोन किंवा जास्त बीजगणिती समीकरणाचा गुणाकार याला विभाजन असे म्हणतात जसे समीकरण दोन एक्स वाय पाच एक्सचा वर्ग गुणिले वायचा वर्ग तीन एक्स गुणिले एक्स अधिक सात सात गुणिले झेड अधिक एक गुणिले झेड अधिक दोन हे आधीच अवयव रूपात आहेत हे समीकरण लक्षात घेऊयात दोन एक्सचा वर्ग अधिक चार एक्स तीन एक्स अधिक नऊ वाय एक्सचा वर्ग अधिक सहा एक्स अधिक आठ वरील समीकरणाचे अवयव शोधण्यासाठी आपल्याला क्रमवार पद्धत वापरावी लागेल